सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। तर मंडळी तुम्हाला माहितच आहे नवरात्र उत्सव म्हणजे आजपासून सुरू होतोय। तर आपल्या सोसायटीमध्ये भरपूर सारे कार्यक्रम होतात, त्यात नवरात्र ही एक आहे। आणि आपली नवरात्रीची सगळी तयारी झाली म्हणजे घरात पण घट बसवून झालाय, त्याचबरोबर खाली आपल्या सोसायटीत पण ही देवी माताचं आगमन झालंय। तर आता पहिला आपण घरातला घट पाहूयात, त्यानंतर आपण खाली आरतीला जाऊयात। आपली आरती ही आत्ताच झालेली आहे। सोसायटीत प्रचंड भाविकांची गर्दी होती आणि त्यातल्या त्यात आज पहिल्याच दिवशी आरतीचा मान मिळाला, त्याच्यामुळे अजून जास्त भारी वाटत होतं। खरं तर 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार असं म्हणल्यापासूनच आपल्या नवरात्रीची तयारी चालू होते, कारण की नवरात्रीची खूप सारे जण आतुरतेने वाट पाहत असतात। म्हणजे कसं होतं ना, महिषासूर सगळ्यांना खूप त्रास देत होता, इवन तो देवांनाही खूप जास्त त्रास द्यायचा। त्यासाठी देवी 9 दिवस 9 रात्री त्याच्या सोबत लढली आणि त्याला ठार मारलं, तेव्हापासून आपण नवरात्र साजरी करतो। आता नवरात्र येणार म्हणजे बायकाही तेवढ्याच उत्साहात असतात, सर्व भांडीकुंडी घासून बायका घर अगदी लख्ख करतात, त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी घट बसवतात, दररोज देवाची आरती करतात, देवीपुढे अखंड दिवा लावतात। आरती दुर्गे दुर्गट भारी तुजविन संसारी अनाथ अनाथे आंबे करुणा विस्तारी असा आरतीचा असा आपल्या देवी मातेचा जयघोष होतो। अशा पद्धतीने आपण नवरात्र खूप थाटामाटात साजरी करतो, देवीला 9 दिवस 9 रंगांच्या साड्या घालतो, त्याचबरोबर छान छान फुलांची माळही घालतो। तर
नवरात्रीत आपल्या सोसायटीमध्ये खूप छान छान प्रोग्राम होणारच आहे, म्हणजे गरबाही होईल, दांड्या होईल, ते तर आपण पाहणारच आहोत. फक्त हे देवी माता सर्वांना सुखात ठेव, सर्वांना समाधानात ठेव, प्रत्येकाचे जे काही स्वप्न असतील ते पूर्ण होऊ दे. आज हीच तुला मी प्रार्थना करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.